आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. मी सांगितलं होतं ना तुम्हाला, मोठा पैसेवाला आहे तो बापराव आणि तो भोळा पण आहे तो. चला चला आता वाटणी व्हायली हवी. हो हो राघोबा, आम्हा दोघाले तीन तीन नाणी दे आणि तू चार ठेव. आना आना हा, तुम्हाला तीन नाणी कायले देऊ? का केलं मग तुम्ही? मी तुम्हाला माहिती दिली आणि मी तर संकेत होतो ना. अबे पण वैद्याचं सोंग म्या उपयोग केलं. गजानन महाराजांची जागृत गादी आहे बापूरावच्या घरात. ज्वारीच्या लाया झाल्या पण जोखीम म्या घेतली. मायावरचा विश्वास बसला त्या बापूरावचा आणि म्हणून द्रव्य भेटलं. तेव्हा तुम्हाला दोन दोन नाणी देतो. हा आणि तू सहा नाणी ठेवशील? हा राघोबा कायले बेमानी करते, तीन तीन दे आम्हाला. देतो ते घ्या, नाही तर ते पण भेटत नाही. असं कस? आणि आण आण. अरे दे. जय जय रघुवीर समर्थ. राजे हो, लबाडीनं मिळवलेल्या द्रव्यासाठी हमरी तुमरीवर तर कायले येता. मना वासना दुष्ट कामा न ये रे, मना सर्वथा पाप बुद्धि नको रे, मना सर्वथा नीति सोडू नको हो, मना अंतरी सार विचार राहो. जय जय रघुवीर समर्थ. साधू बुवा कायले आम्हाले अध्यात्म शिकून राहिले. घर संसार बायको लेकर बार हायत जे आम्हाले. गण गण गणात भूते म्हणून सन्यान कपटान लबाडी करून दरोडा घालून द्रव्य मिळवान का राजे हो. बापूराव सारख्या संकटात सापडलेल्या निर्मळ मनाच्या देवभोळ्या माणसाची फसवणूक करान का? प्रत्येकाचा विचार वेगळा राहते म्हणून अविचार कायले करता. बापूरावच्या आजारी व्याधीग्रस्त बायकोवर तो उपचार केल्याचं ढोंग कायले करता. असं कुकर्मानं मिळवलेल्या द्रव्यानं बरकत होईन का राजे हो? गण गण गणात भूते. दादू महाराज हा मार्ग चुकीचा आहे आणि हे सांगणं महाधर्म आहे. असं पाप कर्म करून मिळवलेल्या द्रव्यानं बायका लेकरांची पोट भरता. हे पाप आचरण आहे राजे हो. अडी अडचणीत एकमेकाली मदत करणं हा मानव धर्म आहे. जय जय रघुवीर समर्थ. समजलं समजलं मले. तुला पण वाटा हवाय ना म्हणून तुझ्या पोटात दुखून राहिलं आहे ना. जे तुला पण देतो वाटा. मले वाटा देता? ईश भरला आहे तुमच्या मनात. स्वतः घाणीत बरबटले हा आणि मले बी घाणीत ओढायले पाहता. ईशारी वृत्तीच्या हा तुम्ही. कप्तानी मिळवलेल्या द्रव्याचे इशारीने चोती. इशारीने चोती. जय जय रघुवीर समर्थ. रघुवीर समर्थ. रघुवीर समर्थ. काय बोलते साधू? कराल का समद? मले भाकऱ्या तर थापू द्या. असू द्या नवंस, रोज मरे त्याला कोण रडे. हा बाप्पा असं अभद्र अमंगल कायले बोलाव वहिनी? कस बी बोला, सहन तर कराच लागते ना. आणि सहन करा लागते म्हणून का हातावर तर हात धरून बसू म्या? कमळाताई सांगून राहिली ते ऐकायले का जाते? चेहरा पाय भरत वा थकल्यावानी दिसून राहिली. अंगात त्रांत्रे आहे का तुया? हे बघ मी तुले सांगतो. सांगाच नको मले. समजते ना मले?
सिंधू वहिनी महाईश्वास आहे आणि आई गुरु माऊली समद पाहून भी राहिली कण कण कणात बोते आपलेच भोग राहते आणि जोवर तो भोग पूर्ण होत नाही तोवर तो भोगन भागच राहते ना शरीराले व्याधी झाली त्रास झाला का मग शरीरातल्या आत्मारामले आनंद होत असेल का त्रास तर आत्म्याले पण होते ना म्हणजे गुरुमाऊलेले बी त्रास होते अन गुरु कृपा झाली का त्रास पण संपते गड़गड़ गणात बोते गजानन महाराजा आणि वागले माहे भाऊ मायाचे मारे करी लावले रतनलालजी तुमचा जीव वाचला हे महत्वाचं आहे की नाही आहो ना धनसंपत्तीच्या झगड्यात सख्या नात्याचा होश राहत नाही ना खरंय पिताजी तुमच्या जीवापेक्षा जास्त महत्वाचं दुसरं काहीच नाही ना महाराजांची कृपा राहते ना किशोरन काहून महाजीव वाचवलं कहून मला ही फुलं दिले फुलं घ्या म्हणे समधीजींकडे जा म्हणे पुढं मला आठवतच नाही पिताजी आठवत कसं नाही तुम्हाला तुमच्या डोसक्याला तर मार नाही लागला ना पायावर तर लय मारले मग तुम्हाला कोतवालीच जायला हवं होतं ना धारिणी खोट बोलून राहिली का म्या दुष्ट कपटी सावत्र काकाजींना शिक्षा व्हायला नको पण तुमच्या मेहनतीचा पैसा कायले सोडायचा पण पैशा परीस जीव मोलाचा राहायचा
डॉक्टर कडे नेऊ पिताजीले। किती मार लागला थे तर पा। सुन बाई, महाराजांनी औषधी मुळ्या दिल्या आहेत ना, गुण येणार खात्री ठेवा रतनलालजी। रतनलालजी, सब्बीजी, वेदना थांबल्या, पायावरचा लेप गेला, जखमा पण गेल्या ना। समधीजी, आई गुरु माऊली गजानन महाराजांची लीला आहे ना ही, दयेचा सागर आहेत आई गुरु माऊली। समधीजी, मला आता उभं पण राहता आले। समधीजी, गुरु कृपा झाली ना, पुराण पुरुष शंभू महादेवाची कृपा झाली। समधीजी, काय म्हणालात तुम्ही आता? पुराण पुरुष शंभू महादेवाची कृपा झाली। जोवर्त ही फुलं तुम्ही बंकर शेठ अगरवालांच्या पुराण पुरुष शंभू महादेवाला अर्पण करत नाही, तोवर्त ही फुलं ताजी राहते। फुलं कोमेजली तर मग काय खरं नाही बा। आठवलं आठवलं, पुराण पुरुष किशापानं हेच नाव घेतलं होतं। पुराण पुरुषाले फुले वाहा मने। अहो, महाराजांनी सांगितलं बावरातल्या घरातल्या आपल्या पुराण पुरुष शंभो महादेवाच्या दर्शनाले समधीजीले न्या लागते। शंभो महादेवाले फुल अर्पण करायला लागते कि संबंध हेच तर सांगितलं होत। किशोबा पुन्हा भेटायला हवं। गणगणात बोलते गणगणगणात बोते, गणगणगणात बोते, गणगणगणात बोते। पूजा पाठ कस सोडू म्या? कुलस्वामिनी आणि गुरु माऊलींचा आधार आहे मले। गणगणगणात बोते हाव ते झालंच, पण तब्येतीले झेपायला ते हवं ना। झेपत काऊन नाही, ऐकतच नाही पवई। महाराज काय सांगते, परमपित्याले इसरू नको। गुरुमाऊलीची चरण धूळ लागली आपल्या घराले, शरीराचे भोग भोगात लागते ना वंस। आई गुरुमाऊलीलेच काळजी। आव ना महाराज, आव ना शिवशंकर शंभो हर हर। चाले हे शरीर कोणाची ये सत्ते, कोण बोलविते हरिविण। देखवी ऐकवी एक नारायण, तयाचे भजन चुको नये। तुका म्हणे विठो भरला सभाय, तया उणे काही चराचरी। गणगणगणात बोते शंभो हर हर। ताई बोलल्या ते खरं आहे ना राजे हो? गर्भातल्या बाळाला कोण सांभाळते? घरट्यातल्या पक्षिणीच्या पिल्लांचं रक्षण कोण करते? तो परमपिता सर्व शक्तिमान, सर्वत्र अस्तित्वमान आहे शंभो हर हर। क्षमा कराजी, ओळखलं नाही म्या। राजे हो, अशाश्वत मातीच्या देहाची काय ओळख? याच मातीत घडलं शरीर मातीतच मिसळणार ना राजे हो? ओळख होती हाय अन राहीन जगदीश्वराची, जो कनाकनात आहे शंभो हर हर।
आता नाव सांगायचं झालं तर ह्या शरीराले रुद्राक्ष जटाशंकर त्रिभुवने म्हणते जी. आता राहिलं कामाचं मले का नाही श्री बच्चूलाल जी अगरवालले भेटायचं आहे. राम मंदिर आहे ना त्याचं. हाव जी हाव. बच्चूलाल जी थ माय गुरुबंधू आहेत ना. गुरुबंधू जी गडगण गणात बोते. आई गुरुमाऊली श्री श्री गजानन महाराजांचे भक्त शिष्य आहोत ज्यानी. गणगण गणात बोते. तुम्हाला मी पत्ता सांगतो जी. जी सांगा ना. कसा आहे ना राजे हो. बच्चूलालजींनी बांधलेल्या श्री रामचंद्र मंदिराचा वर्धापन दिन जवळच आहे. होय जी. आता म्या विचार केला तर ह्या पुण्य कामासाठी महाबी काय हातभार लागायला हवा ना. भंडारा होते ना. मग शिधा धान्य देण्याची इच्छा आहे राजे हो. शिवशंकर शंभो हर हर. आओ आपल्याला पण शिधा द्यायला हवा. हाव बरिया झाली बो. चला मी आपण संगती येतो. चला गण गण गणात भूते. अग्रवाल शेठ. ओ बच्चूलाल जी. या तुम्ही या. गण गण गणात भूते. या जी बापूराव सावरगावकर जी या. गण गण गणात भूते. बापा माया पाया कायले पडते बापूरावजी. मले तुमच्यात साक्षात गजानन महाराज दिसते. आणि आई गुरु माऊली मले तुमच्यात दिसते जी. अरे गण गण गणात भूते. गण गण गणात भूते. आपण बच्चूलाल जी हे रुद्राक्ष जयशंकर त्रिभुवने. आणि रुद्राक्ष जी हे श्री गजानन महाराजांचे निस्सीम आणि लाडके भक्त बच्चूलाल जी अगरवाल. रुद्राक्षजींनी मले पत्ता विचारला तुमचा. मला चला माया संगती. श्री प्रभू रामचंद्रांच्या दर्शनाला यायचं होत. नवर्धापन दिन बी आहे ना. भंडारा होते. थोडं धान्य आणलं आहे जी. बैलगाडी ठेवलं आहे. धान्य तर मी आपण आणलं आहे. रुद्राक्ष भाऊ तुम्ही दर्शन घ्या रामाच. मी हा बैलगाडीतून धान्य उतरवायला सांगतो जी. माता रामो मत्पिता रामचंद्रा. स्वामी रामो मत्सखा रामचंद्रा. सर्वस्व मे रामचंद्रो दयालु. ज्ञानम जाने नैव जाने न जाने. गण गण गणात भूते. Thank you.
बापूराव बापूराव हाक दिली का मले रुद्राक्ष भाऊ कुठे गेले बापूराव रुद्राक्ष भाऊ नव्हते ते साक्षात महाराज होते महाराज ही फुलं पा अशीच लीला राहते महाराजांची कुठल्या बी रूपात भेट देते मले तो दिवस आठवतो जेव्हा महाराजांचं पहिलं दर्शन झालं याद आहे मले तो दिवस शुभम भवतु गण गण गणात भूते धन्य धन्य झालो माझ्या गुरु माऊली धन्य झालो महाभाग्य थोर का तुमचे पतित पावन चरण माझ्या घराले लागले आई गुरु माऊली दर्शनाची लय आस होतीशी माझ्या घरात देव अवतरले जी डोळे तृप्त झाले गुरु माऊली डोळे तृप्त झाले लेकरा डोळ्याले भ्रम होऊ शकते अंतर्मनाच्या दृष्टीनं पाव राजे हो सर्वत्र परमपिता अस्तित्वमान आहे हिरव्यागार शेतात आबाळभर चांदण्यात वाऱ्याच्या झुळुकीत चराचर व्याप्त आहे जगदीश्वर काय इच्छा आहे ते बोल ना लेकरा